हाय कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत देविका ईशाला रिसॉर्टमध्ये भेटते. देविकाला असं अचानक समोर पाहून ईशाला घामच फुटतो. देविका तिला विचारते, ईशा तू इथे कशी? यावर ईशा तिला म्हणते, अगं मी फिरत फिरत इथे आले. यावर देविका तिला म्हणते, पनवेलला एकटी? यावर साहिल तिला बोलतो, नाही हो काकू, मी आहे ना तिच्या बरोबर आणि आम्ही दोघं अडल्ट आहोत, त्यामुळे आम्ही दोघे कुठेही फिरू शकतो. यावर देविका त्याला म्हणते, अरे बाळा, वय झालं म्हणजे तुमच्यावर अडलपणाचा शिक्का बसतो, याचा अर्थ तुम्ही मोठे झालात असं नाही. यावर ईशा देविकाला म्हणते, आमचा इथे येण्याचा काहीही प्लॅन नव्हता, आम्ही निघालो आणि इथे आलो आणि प्लीज आईला काही सांगू नको, मी निघते लगेच. इतक्यात अरुंधती तिथे येते. आईला पाहून ईशाचे धाबे दणांतात. अरुंधती बोलते, माझी मुलगी हल्ली सर्रास फोटो बोलून एका मुलाबरोबर फिरते, तो मुलगा हॉटेलमध्ये रूम बुक करतो आणि ते माझ्या मुलीला चालतं. तिचं यावर काहीच म्हणणं नसतं, हे सगळं माझ्या कळण्याच्या पलीकडचं आहे. इतक्यात साहिलमध्ये बोलू लागतो. लगेच अरुंधती त्याला म्हणते, साहिल तू मध्ये बोलू नकोस. यश पण त्याच्यावर चिडतो. यावर ईशा अरुंधतीला म्हणते, आई तू त्याला ओरडतेस, मी त्याला म्हणाली आपण कुठेतरी जाऊया म्हणून तो मला इथे घेऊन आला, यात त्याची काही चूक नाही आणि माझी सुद्धा नाही. ईशा आर्ग्युमेंट करायला लागताच अरुंधती सरळ तिच्या कानशिलात लगावते. खरं तर मी त्याच्या कानाखाली मारायला हवी होती, पण मी दुसऱ्यांच्या मुलावर हात उगारत नाही. पण आता तू किंवा तो एक अक्षर जरी खोटं बोललात ना, तर हा हात सरळ त्याच्या गालावर पडेल. त्याचं काय चुकतंय आणि मला काय प्रॉब्लेम आहे हे त्याला चांगलं कळतंय. काय कळतंय ना, असं अरुंधती बोलते आणि लगेच ईशाला तिथून खेचून घरी घेऊन जाते. घरी अनिरुद्ध आलेला असतो. ईशा रडत रडत घरी येते. घरच्यांना जेव्हा कळतं की ईशा साहिलबरोबर रिसॉर्टमध्ये गेली होती, तेव्हा त्यांना धक्काच बसतो. घरात मेलोड्रामा घडतो. अरुंधती म्हणते, आई इथून पुढे ईशाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तेच होईल. मला काही तिला सांभाळता येत नाही हेच तिने सिद्ध केलंय. अरुंधती ईशाच्या सगळ्या गोष्टी अनिरुद्धला सांगते. ती आजवर कशी खोटं बोलत आली, साईला लपून छपून कसं भेटत आली, हे सगळं काही सांगते. अनिरुद्ध ईशाला खडसावून विचारतो, कोण आहे तो मुलगा, का भेटतेस तू त्याला? यावर ईशा म्हणते, तो मला आवडतो म्हणून मी त्याला भेटते. मला कोणीतरी माझ्या वयाचं हवंय. साहिल माझा मित्र आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे. ईशा यावेळी आपल्या मनातल्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त करते. तसंच आई वडिलांचा होणारा डिवोर्स मला नकोय म्हणून मी साहिलला भेटते असंही सांगते. यावर अरुंधती ईशाला म्हणते, आमची मान खाली घालायला लागेल असं काही करू नकोस आणि ईशाला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. पण ईशा म्हणते, मी साहिलला भेटणार, तुम्ही कोणीही मला थांबवू शकणार नाही आणि तुम्ही कोणीही मला थांबवण्याचा प्रयत्न केलात ना तर मी माझ्या जीवाचं काहीही करेन आणि त्यासाठी मी जबाबदार नसेल, तुम्ही असाल, आई तू असशील, असं बोलते आणि तिथून निघून जाते. पुढील भागात आपण पाहणार आहोत ईशा गच्चीवर जीव देण्याचा प्रयत्न करते. आता या मालिकेत पुढे काय घडतं त्याचे देखील अपडेट्स लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. आणखीन कुठल्या सिरियलच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा सीनिक्स फिल्मिंग. Thank you.